बंद उगड़े बार बंद आकार बार मंदिर बंद उगड़े बार मंदिर उगड़ पाजे दार उगड़ उतवा दार उगा दार मध्यधुंदा आघाडी सरकार पार्टी ठाकरे सरकार हाय हाय ठाकरे सरकार हाय हाय सरकार उघड बंदरे उघडली पाहिजे या ठाकरे सरकार भारतीय जनता पार्टीच उद्धव भाजप तुझे उगर उद्धव अरे दार उगर उद्धव उद्धव नमस्कार, मी सातारा शहर भारतीय जनता पार्टी नगरसेवक गटनेता व पक्षप्रतो सिद्धी पवार. आज या ठिकाणी आम्ही मंदिरे उघडी करा म्हणून आंदोलन करत आहे. हे आमचं दुसरं आंदोलन आहे. याही पूर्वी आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे करण्याचं कारण एकच आहे की आज मंदिरांवरती आधारित असलेली काही कुटुंब आहेत, जसे काही पुजारी आहेत, छोटी छोटी उद्योग चालतात, फुलं विक्रेते आहेत, या सगळ्या लोकांना आपण कुठेही न्याय देऊ शकत नाही आहे. आज कोविडमुळे सगळ्यांची परिस्थिती इतकी बिकट असताना मंदिरं उघडी का होत नाहीत आणि बार उघडे करण्यामागची कन्सेप्ट काय हे आम्हाला आज सगळ्यात कळलं. आपण जिथे म्हणतो की बाटली आडवी झाली पाहिजे, लोकांनी मंदिरालयांमध्ये जाता कामा नये, कोविडच्या अनुषंगाने हेल्थविषयी संपूर्ण जग जर अवेअर झालेलं आहे तर महाराष्ट्र शासनाचं हे धोरण कोणतं की बार उघडे केले आणि मंदिरं बंद ठेवलेली आहे. जिथे कोविडच्या अनुषंगाने लोकांचं मनोबल खच्ची होत आहे आणि त्यासाठी म्हणून थोडंसं आध्यात्मिक पॉवर माणसाकडे असावी, जेणेकरून हे जे काही निगेटिव्ह एनर्जीज आहेत या कुठेतरी अपोज करता येतील, त्या गोष्टींना आपण प्राधान्य न देता मंदिरालय उघडून लोकांना दारूचे व्यसन लागावे यासाठी म्हणून महाराष्ट्र शासन कार्य करत आहे याचा अगदी अतोनात दुःख होत आहे. महिला म्हणून सांगत असताना आम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आम्ही आजपर्यंत व्यसनमुक्ती हा विषय करत असताना आज ज्या वेळेला महाराष्ट्र शासन मंदिरालय चालू केलेली आहेत आणि मंदिरं बंद ठेवलेली आहेत, तर तुम्ही येणाऱ्या पिढीला महाराष्ट्राच्या आगामी पिढीला काय सांगताय की बारमध्ये जावा कोविड बंद होईल आणि मंदिरं बंद ठेवून तुम्ही काय साबित केलेलं आहे. उलट मंदिरावरती असलेली जी पोटं आहेत, जे आज भाविक आहेत, त्या सगळ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. कारण कुठेतरी माणसाला आधार हवा असतो आणि मंदिरं ही आध्यात्मिकदृष्ट्या लोकांना मदत करत आहेत, कुठे ना कुठेतरी त्यांना उभं राहण्यासाठी मदत करत आहेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या कुटुंबांचा सुद्धा विचार जर करत नसाल तर त्या सरकारचा खरोखर धिक्कार करतोय आम्ही. कारण आज ही दुसरं आंदोलन करतोय, तरीही यांना जर अजून जाग येत नसेल मंदिरं उघडण्याची तर आश्चर्य आहे. हिंदुत्ववादी संघटना म्हणून काम करत असलेल्या शिवसेनेचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे कुठल्या पद्धतीने काम करतायत याचं आज आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आहे. महाराष्ट्र शासन पूर्णपणे आश्चर्यचकित आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आज काम करत आहात की मंदिरालय उघडी ठेवली आहेत, उद्या बार उघडे झालेले आहेत, तुम्ही आणखीन हॉटेल्स उघडी करणार आहात, पण मंदिरं बंद ठेवा ही कन्सेप्ट काय आहे हे आज आम्ही या ठिकाणी विचारतो आणि धिक्कार करतो, निषेध करतो. या प्रसंगी संबंध महाराष्ट्रात हे आंदोलन होत आहे तर याची दखल महाराष्ट्र शासन घेईल, त्यांना थोडीशी लाज वाटेल आणि मंदिरं चालू होतील असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. बार उघडलेले आहेत, रात्री 11 पर्यंत मंदिरालय चालू आहेत, त्याचप्रमाणे डान्स बार चालू आहेत,
पण भाविकांची श्रद्धास्थळांना असलेली मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद ठेवली आहेत। यासाठी भारतीय जनता पार्टीने मागे एकदा आंदोलन केलेलं आहे। या सरकारला जाग यावी यासाठी पुन्हा एकदा आज संपूर्ण महाराष्ट्रात आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सातारा आंदोलन होत आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यात आंदोलन होत आहे। सातारा शहरामध्ये 17 मंदिरांच्या बाहेर आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज या आनंदवाडी दत्त मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करून आम्ही या आंदोलनाची सांगता करणार आहोत। एवढंच सांगतो या सरकारला की लवकरात लवकर मंदिरे खुली करा, नाहीतर भाविकांचा रोज तुम्हाला सहन करावा लागेल। भाविकांनी जर स्वतःहून मंदिरं उघडली तर तुमचं राज्य सरकार खालसा दर्शनावर आणणार नाही। धन्यवाद।